गुड मॉर्निंग एवरीवन। मागच्या वेळेस आपण लेख हा पाठ शिकलो। लेख ही कविता पहिले तीन कडवे घेतले होते, आता ह्यावेळेस पुढचे तीन कडवे घेणार आहोत। तत्पूर्वी मागच्या तीन कडव्यांमध्ये काय काय झालं ते बघूया। तर या ठिकाणी लेख लेख म्हणजे मुलगी आणि मुलीविषयीचे वेगवेगळे गुण या कवितेत सांगितलेले आहे। तर लेख ही कशाप्रमाणे आहे, तर तांबड्या कुंदनाप्रमाणे आहे, लालसर रत्नाप्रमाणे आहे, म्हणजे जणू काय जे रत्न असतं रुबी, तर त्या रत्नाप्रमाणे इतकी महत्वाची, अतिशय म्हणजे मनाला आल्हाद देणारी अशी ही लेख आहे। नंतर हिरव्या गोंधणाप्रमाणे आहे, ही शरीरामध्ये शरीरावर असणाऱ्या अनेक प्रकारच्या डिझाईन ज्या केलेल्या असायच्या, पूर्वी जे टॅटू काढलेले असायचे ते टॅटू कधीही न जाणारे, कधीही न समाप्त होणारे, त्या हिरव्या पण तेच हिरवे गोंधण आपल्या शरीराचं सौंदर्य वाढवणारे आहे, अशाच प्रकारची ही लेख आपल्या आईवडिलांच्या जीवनात रंग भरणारी किंवा त्यांच्या जीवनामध्ये सौंदर्य फुलवणारी अशी आहे। तिसरं लेख झाडाची पालवी। लेख कशाप्रमाणे, ते झाडाच्या पालवीप्रमाणे सुंदर नवीन कोवळी लुकलुकीत पालवी जेव्हा येते तेव्हा ती खरोखरच उठून दिसते, अशा प्रकारे ही लेख आहे। लेख असं त्या मनाची सारी काळजी मिटते। कवी अस्मिता जोगदंड या ठिकाणी म्हणतात की माणसाची जर मुलगी मनाप्रमाणे असेल तर ती सगळी काळजी मिटवते। नंतर लेख असं त्या घराची रोज समयी पटते, आणि रोज समयी रोज प्रकाश चैतन्य आनंद खुलवणारी अशी लेख असते। त्याच्यानंतर लेख नसता घरात, लेख असताना काय आहे तर लेख नसताना काय आहे, तर लेख नसता घरात असं लागते उरास। उरास म्हणजे हृदयामध्ये आपल्या मनाला आस लागते, कुठेतरी खंत लागते, हुरहुर लागते, या ठिकाणी आस म्हणजे हुरहुर खंत। वेळ जागीच थांबते आणि मनही उदास, आणि वेळच जात नाहीये, कंटाळा आलाय का, तर आपली घरात चिवचिवणारी छोटीशी बोलकी मुलगी नाहीये आणि म्हणून वेळ जणू काही जातच नाही असं वाटत। आपण म्हणतो बघा, सहज एखादं म्हणतो माझ्या बाजूची ना एक छोटीशी मुलगी आहे, खूप गोड आहे, अगदी ती आली की मला खूप छान वाटतं, असं का म्हटलं जातं आपल्या तोंडून? कारण त्या मुलीमध्ये असणारे ते गुण, तिच्यामध्ये असणारं चैतन्य, तिच्यामुळे निर्माण होणारा आनंद, जणू काही आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचं तेज निर्माण करतं। आणि म्हणून कवयित्रीने सुद्धा अतिशय कमी शब्दात सुंदर अशा साध्या सोप्या शब्दामध्ये मुलीचं वर्णन केलं आहे। आता पुढचे तीन कडवे आपण बघणार आहोत। अशी चिमणी बोलत ही साऱ्या घरात हसते। आता मुलीला पुढे अजून एक विशेषण दिलेलं आहे, ते विशेषण चिमण्या म्हटले, चिमणी। चिमणी म्हणजे चिवचिवणारी, सतत बोलणारी, सतत म्हणजे पुढे मागे करून काहीतरी सांगणारी अशी ही बोलकी चिमणी आहे। साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते। सगळ्या घरामध्ये हसते, बागडते, नाचते, खेळते, चैतन्य निर्माण करते, पण जर समजा थोडं रागावलं तर मग मात्र रुसून बसते। आणि मुलींमध्ये हाही गुण असतो बरं का, जितक्या त्या आनंदी असतात, उत्साही असतात, नटतात, मुरडतात, खेळतात, मदत करतात, तेवढ्याच त्या पटकन रुसतातही, गाल फुगतात, डोळे लाल लाल होतात, डोळ्यातून आसरू व्हायला लागतात, असे सगळं होतं आणि मग ती पटकन रागवते, रुसून बसते। सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये। मग कवयित्री काय म्हणते की सगळं जग जरी रुसलं
तरी आपण पर्वा करायची नाही, सारे जग ही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. या ठिकाणी पाकळी हे दुसरं विशेषण आलंय, दुसरं मुलीविष संबंधित शब्द वापरलेला आहे, चिमणी, बोलकी चिमणी, पाकळी. तर सगळ्या जगाने जरी नावं ठेवले तरी आपण त्यांची पर्वा न करता आपल्या मुलीला खुश कसं ठेवता येईल, तिला कसं छान आनंदी बघता येईल याचा प्रयत्न करावा. आपण तिला रुसू देऊ नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. पण आपली ही मुलगी कधी कधी रुसायला नकोय, रागवायला नकोय. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा. या शब्दांमध्ये खूप अर्थ भरलेला आहे बघा. निसर्ग, निसर्ग म्हणजे नवनिर्मिती, सृजनता, नवीन निर्माण करण्याची शक्ती. आणि फक्त ही कोणाला कळते? तर फक्त लेकीला कळते, फक्त मुलींना कळते, सगळ्या जगाला कळते. जसं एखादं म्हणजे निसर्गामधला एखादा घटक असतो की तो परत पुन्हा निर्मित होतो, त्याप्रमाणे मुलीला सुद्धा सृजनशीलतेचं वरदान, नवीन निर्माण करण्याचं वरदान मिळालेलं आहे. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. आणि काळ्या रात्रीला म्हणजे जर समजा आता या ठिकाणी काळी रात्र म्हणजे कसं म्हटलं, या ठिकाणी संकट या अर्थाने घ्या की एखादं जर संकट आलं तर घरामध्ये जर मुलगी असेल तर नवीन आशा, नवीन काहीतरी आपल्याला इच्छा होऊन सकाळ होणारच, पहाट येणारच, अशा पद्धतीचं लेकीचे गुण या ठिकाणी सांगितलेले आहेत. परत एकदा सांगते, लेकीला या ठिकाणी तांबड कुंदन म्हटलंय, हिरव गोंधण म्हटलंय, नवीन झाडाची पालवी म्हटली आहे, किंवा हाडाचं चंदन. चंदन जसं उगाळलं जातं, झिजलं, झिजलं की त्याचा सुग ते स्वतः झिजतं. मुलींमध्ये हा एक गुण असतो की ती स्वतः झिजते, पण इतरांना मात्र सुगंध देते. तिचा वास्तव्याचा, तिचा राहण्याचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो. मुलगी जर घरात असली तर आईवडिलांना काळजीच नसते, घरामध्ये रोज समय पेटते, चैतन्य निर्माण होतं. लेक जर घरात नसली तर मग मात्र उदास उदास वाटत असतं, वेळ जागीच थांबते की असं वाटत असतं. अशी ही चिमणी, बोलकी चिमणी या ठिकाणी कवयित्रीने म्हटले आहे. आणि सगळ्या घरात हसणारी, बागडणारी अशी आहे. पण जर समजा त्याच लेकीला थोडं रागवलं तर मग मात्र ती रुसून बसते, आणि ती कधी कधी रुसू नये असं कवयित्री आपल्याला अगदी विनंतीपूर्वक सांगत असते. फक्त लेकीला कळते. आणि अजून एक त्यांनी सांगितलं की फक्त लेकीला कळते निसर्गाची भाषा कळते, काळ्या रात्रीला लागते अशी सकाळची आशा. आणि काळ्या रात्रीला नेहमी काहीतरी नवीन करण्याची आशा, उमेद येते. अशा पद्धतीची ही छोटीशी पण छान कविता आहे. तुम्हाला ती पाठांतर करायची आहे की लेक घरात वावरते तेव्हा सगळे हसरे चेहरे, प्रसन्न चेहरे, बोलके चेहरे, आणि ती नसते तेव्हा रुसण्याचं. ह्या सगळ्या गोष्टी छान सांगितल्या आहेत. तुम्ही पाठांतर करा आणि ओरलसाठी आपण ही कविता ठेवूया. पण तत्पूर्वी मी आज तीनशे म्हणजे तुम्हाला एकदा पूर्ण कविता म्हणून दाखवणार आहे. सुरुवातीला मुद्दाम एक्सप्लेन केली आणि नंतर शेवटी म्हणून दाखवणार आहे की तुम्हाला त्याचा अर्थ कळला तर पाठ लवकर होईल. लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंधण, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते. लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. सारे जग ही रुसले तरी पर्वा करू नये, प
पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा। ही कविता तुम्ही पाठांतर करा, पुढच्या वेळेस तुम्हाला याचा मी स्वाध्याय देईन।